माझे नाव पारस प्रदीप सूर्यवंशी। मी आता 10वी पास झालेलो आहे। तर मला 10वीमध्ये 98.80% आलेले आहेत आणि या जे पर्सेंटेज आहेत त्याच्यामध्ये शिक्षकांबरोबर पालकांचंही तेवढंच योगदान आहे। तर मी एज्युमोशन ट्युटोरियलमध्ये 6वीपासून शिकत आहे। तर इथला माझा 6वीपासूनचा प्रवास खूपच चांगला राहिलेला आहे। तर 6वीला असताना मी एज्युमोशनमध्ये ॲडमिशन घेतलं होतं। तर 6वीला आम्ही पहिल्यांदा परीक्षा दिली ती होमीबाबाची, म्हणजे होमीबाबा बालवैज्ञानिक। 6वी आणि 9वीला एक परीक्षा असते, त्याच्यासाठी आम्ही 6वीसाठी होमीबाबाची निवड केली होती। तर त्या परीक्षेला आमची तयारी, इथे आम्ही 6 ते 6:30 असा जवळपास 12 तासाचा वेळ आम्ही इथं ट्युशनमध्येच घालवत होतो। घरापेक्षा जास्त वेळ ट्युशनमध्येच राहायचो। ट्युशनमध्ये आमचे रोज लेक्चर व्हायचे। लेक्चर झाले की त्या लेक्चरचं जे काही डाऊट आहेत ते डाऊटसुद्धा क्लिअर व्हायचे। ते डाऊट क्लिअर झाले म्हणूनच आम्हाला पुढं कोणताही एखादा गोष्टीमध्ये कन्सेप्ट सुटली नाही किंवा एखाद्या विषयामध्ये कोणता वीक पॉईंट राहिला नाही। तर या डाऊट सेशनमध्ये तर आम्हाला पूर्णपणे मुभा होती की आम्ही कोणताही डाऊट विचारू शकतो, म्हणजे तो पुस्तकातील असलाच पाहिजे किंवा धड्यात खालचा असला पाहिजे असं काही बंधन नव्हतं। तर त्या होमीबाबामध्ये मला 77 मार्क्स आले होते 100 आउट ऑफ, आणि मी त्यावेळेस नांदेड जिल्ह्यातून पहिला होतो। तर मग आम्ही इथं पहिली लेवल झाल्यानंतर सेकंड लेवलसाठी पुण्याला गेलो। तर सेकंड लेवलमध्ये आम्ही तिथे प्रॅक्टिकलची एक्झाम होती, त्या प्रॅक्टिकलच्या एक्झाममध्ये माझा 1 मार्काने नंबर गेला। त्याच्यामुळे आता ठरवलं की पुढच्या होमीबाबाच्या वेळेस मात्र आपण मुंबईलासुद्धा जायचं, कारण थर्ड लेवल ही मुंबईला होती। तर त्यानंतर 7वीला आल्यावर अशी मोठी एक्झाम म्हणून कोणती नव्हती, पण त्याच्यामध्ये आम्ही BDS हो किंवा IPM अशा बऱ्याच एक्झाम दिल्या। तर BDSमध्ये माझा ग्राफ जो होता तो वाढत गेला होता, म्हणजे पहिल्यांदा मला देशामध्ये 11वा आला होता BDSसाठी। नंतर माझा BDSच्याच परीक्षेमध्ये पुढच्या इयत्तेमध्ये देशात 7वा नंबर आला। तर त्या BDSच्या एक्झाममधून एक प्रकारचा कॉन्फिडन्स यायचा, कारण एवढ्या विद्यार्थ्यांमध्ये आपला नंबर कुठंतरी येऊ शकतो, म्हणजे आपली तयारी चांगलीच आहे। मग ती 7वी झाल्यानंतर 8वीला स्कॉलरशिप। 8वीची स्कॉलरशिप म्हणजे एक यावर्षीचं टार्गेट आम्ही ठरवून दिलं होतं की यावर्षी स्कॉलरशिप करायची। तर 8वीच्या स्कॉलरशिपसाठीसुद्धा आम्ही सकाळी जवळपास 6-7ला यायचो ते संध्याकाळी 6-7लाच जायचो, म्हणजे पूर्ण वेळ आम्ही ट्युशनमध्ये त्या एक्झामसाठी डेडिकेट करायचो। त्या एक्झामसाठी दिलेला जो वेळ आहे त्या वेळामधूनच आमचा रिझल्ट येऊ शकला। तर मला 8वीच्या स्कॉलरशिपला 280 मार्क्स होते आणि त्यावेळेस मी महाराष्ट्र राज्यातून 5वा आणि जिल्ह्यातून 2रा आलो होतो। तर जिल्ह्यातून पहिला आलेला आणि महाराष्ट्रातून 4था आलेलासुद्धा माझा मित्र याच क्लासमध्ये होता। तर याच्यामध्ये आम्हाला मराठी विषय शिकवायसाठी शिराळे सर, म्हणजे शिराळे सर मराठीमध्ये शिराळे सरांना तोडच नाही, तर शिराळे सर आम्हाला मराठीला होते। इंग्लिशसाठी दासरे सर आम्हाला होते। तर मॅथ्ससाठीसुद्धा आम्हाला एक चांगल्या प्रकारच्या फॅकल्टी सरनं पुरवले होते। IT साठी जोशी सर, जोशी सरांचं एज खूप असल्यामुळे सरला थोडंफार दम येत होता, पण सरांचा जो अनुभव आहे तो अनुभवच IT साठी महत्त्वाचा आम्हाला ठरला। आणि त्या रिझल्टमध्ये ट्युशनचे सर्व स्टाफ मेंबर्स यांचासुद्धा खूप मोलाचा वाटा होता। तर प्रत्येक गोष्ट फक्त विद्यार्थ्यांनी केली तरच सक्सेस येऊ शकतं अशातली गोष्ट नाही, पण त्याच्यामध्ये जे काही शिक्षक आहेत त्यांचंही तेवढंच योगदान असतं। मग 8वी झाल्यानंतर 9वीला ठरवलं की आता होमीबाबा राहिली होती पहिल्याची, ती होमीबाबा करायची, आता यावेळेस थर्ड लेवलला जायचं। मग होमीबाबासाठी फर्स्ट लेवलला सिलेबस होता तो म्हणजे स्टेट बोर्डाचा। त्या स्टेट बोर्डाचा आम्ही खूप अभ्यास केला सायन्ससाठी आणि मला 83 मार्क्स पडले 100 आउट ऑफ, आणि त्याच्यामध्ये मी औरंगाबाद विभागातून पहिला आलो। याच्यासाठी आता पहिल्या लेवलला तर सिलेक्ट झालो, आता सेकंड लेवल द्यायची होती। मग आम्ही पुण्याला जाऊन सेकंड लेवल दिली, तिथे प्रॅक्टिकलमध्ये सुद्धा पास झालो। थर्ड लेवल होती वायवा। तर वायवामध्ये आम्हाला एक प्रोजेक्ट सादर करायचा होता। तर प्रोजेक्ट आम्हाला सांगितला होता की तुम्ही एखाद्या भारतातल्या खाद्यपदार्थाविषयी एक प्रोजेक्ट करायचा होता, असा विषय आम्हाला देण्यात आला होता। तर त्याच्यामध्ये मी ठरवलं की आता कोणत्या विषयावर लिहावं, याच्यावर विचारमंथन सुरू झालं। मग आमच्या इथे बरेच काही बरेचजण वेगवेगळे सजेशन देत होते, कोणी सांगत होते याच्यावर कर, कोणी त्याच्यावर कर। मग आम्हाला इथे सायन्सला शिकवायसाठी असलेल्या पवार मॅडम त्यांनी आम्हाला म्हणजे मला सजेशन दिले की एखादी अशी गोष्ट घे जी की आपल्या भारताची ओळख आहे। मग मी ठरवलं की आपण घ्यायला पाहिजेत मसाले, कारण मसाल्याहूनच आपल्या भारताची ओळख जगभरात पसरली होती। मग मी मसाल्याचा निवड केली या प्रोजेक्टसाठी आणि प्रोजेक्ट सादर केला। या प्रोजेक्ट तयार करण्यामध्ये सुद्धा ट्युशनचे शिक्षक असोत किंवा स्टाफ मेंबर्स असोत
त्याचप्रमाणे घरच्यांचाही वाटा होता. आम्ही याच्यासाठी बऱ्याच जागी फिरून दूर दूर जाऊन शेताचे साईडचे फोटो आणले होते. आणि याच्यामध्ये माझा वायवाला नंबर झाला, त्याच्यामध्ये मला चांगले मार्क पडले आणि प्रोजेक्टसुद्धा छान गेला. आणि माझा जे 66 विद्यार्थी त्यांनी निवडले होते 9वीला असताना, तर त्याच्यामध्ये मला गोल्ड मेडल भेटलं होतं. तर अशा प्रकारे 9वीमध्ये सुद्धा मी दुसऱ्या परीक्षा दिल्या, त्यामध्ये IPMची एक्झाम होती. IPM झाले की IPMमध्ये चांगला रिझल्ट आला, पुन्हा BDS अशा बऱ्याच एक्झाम दिल्या. आता या सगळ्यांच्या केंद्रस्थानी राहिला तो म्हणजे एज्युमोशन क्लास, कारण एज्युमोशन हे आमचं घरच असल्यासारखं होतं. 6वीपासून ते 10वीपर्यंत इतके वर्ष आम्ही एज्युमोशनला होतो. तर जो 4 वर्षाचा प्रवास आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा रोल तो एज्युमोशनचाच राहिला, कारण एक गोष्ट फिक्स होती ती म्हणजे एज्युमोशन. आमचे वर्ग बदलायचे, इयत्ता बदलायचे, शिक्षकही बदलायचे, पण क्लास आणि क्लासचे डायरेक्टर म्हणजे शिवकुमार हिप्परगे सर हे तेच राहिले होते. मग आता 10वी म्हणजे एक महत्त्वाचा टप्पा. तर 10वीमध्ये लोक म्हणतात की आता तुम्हाला स्टेट बोर्डासाठी महत्त्व दिलं पाहिजे स्टेट बोर्डाला, कारण स्टेट बोर्ड म्हणजे एक प्रमाणपत्र की तुम्ही आता काहीतरी केलं आहे, तुम्ही काहीतरी करू शकता पुढच्या भविष्यामध्ये, असं ठरवण्यासाठी स्टेट बोर्ड एक महत्त्वाची पायरी समजली जाते. तर आम्हाला आता आम्ही कशी तयारी केली होती, तर फक्त ऑब्जेक्टिव्हची तयारी जास्त चांगली केली. मग आता सब्जेक्टिव्हमध्ये आम्ही कमी पडू नये, आमचे मार्क कमी होऊ नये, मग त्याच्यामुळे सरनं जवळपास 76 राऊंड आमचे 8वीला घेतले होते ते ऑब्जेक्टिव्हचे, 8वीच्या स्कॉलरशिपसाठी. तर ते 76 राऊंडमुळे ऑब्जेक्टिव्हची तयारी झाली होती. आता सब्जेक्टिव्हची तयारी कशी करायची, मग सब्जेक्टिव्हसाठी सरनी जवळपास 7-8 म्हणजे प्रत्येक 8 विषय हे झाले 8, आणि हे 7 राऊंडमध्ये 56 पेपर आमचे लेखीचे झाले. आणि त्या लेखीमध्ये जसं तुम्हाला जास्त मार्क पडले तर मॉडरेटर पेपर चेक करतात, त्याचप्रमाणे जर मार्क जास्त चांगले असतील तर तो शिक्षक 2-2, 3-3 पेपर चेक करून ज्या काही चुका येतील त्या चुका आमच्या कमी करायच्या, आणि त्या चुकामध्ये दाखवून द्यायचं की या ठिकाणी तुमची चूक होऊ शकते, हा विषय तुम्ही सुधारला पाहिजे, अशा प्रकारचं गायडन्स आम्हाला दिलं. तर मराठी शिकवायसाठी शिराळे सरच होते. शिराळे सर आमच्या इथे पहिल्यापासूनच एज्युमोशनशी जोडलेले होते सर. त्यानंतर इंग्लिशला आम्हाला पाटोळदेकर सर होते, आणि संस्कृतसाठी होते आम्हाला कुलकर्णी मॅडम. त्या कुलकर्णी मॅडम तर संस्कृत आम्हाला असं पाठ करून घेतलं होतं की जसं 8वीला संस्कृत आलं पण असं वाटायचं की आम्ही पहिलीपासून संस्कृतच शिकत आहोत, अशा प्रकारे संस्कृतची तयारी झाली. सायन्स विषय म्हणजे पुढच्या भविष्यासाठी फाउंडेशन पाहिजे, तर सायन्सचं फाउंडेशन करण्यासाठी फिजिक्ससाठी वेगळे शिक्षक, केमिस्ट्रीसाठी वेगळे आणि बायोसाठी वेगळे अशी तयारी सरनं केली होती. तर फिजिक्ससाठी आम्हाला ओझा सर म्हणून होते. सर आमच्यासोबत 8वीपासून ओझा सर आमच्यासोबत होते. तर त्याचबरोबर बायोला होते मंगनाळे सर. मंगनाळे सर एकदम हसत खेळत बायोलॉजी शिकवायचे, त्याच्यामुळे बायोलॉजी वर्गातच पाठवून जायचं जे काही होतं ते. आता केमिस्ट्रीला होते राजेवार सर. राजेवार सर त्यांचे जे काही प्रयोग करताना आलेले अनुभव आहेत ते अनुभवसुद्धा आम्हाला सांगायचे, त्याच्यामुळे केमिस्ट्रीमध्ये आणि IIT मध्ये हा अनुभव सारखाच असतो, त्याच्यामुळे आमचं केमिस्ट्रीही चांगल्या प्रकारे केमिस्ट्रीची तयारी झाली आणि ओव्हरऑल सायन्समध्ये मार्क चांगले येत होते. सायन्स झाल्यानंतर आता मॅथचा विषय. मॅथमध्ये जॉमेट्री आणि अल्जेब्रा यांच्यासाठी आम्हाला सरांनी खूप तयारी करून घेतली. मॅथेमॅटिक्समध्ये छोटे छोटे पॉईंट सुटू नयेत किंवा कोणते अंग एखाद्या चिन्हामध्ये छोटीशी चूक होऊ नये, यासाठी सर आमचा पेपर दरवेळेस चेक करायचे, म्हणजे या ठिकाणी सुटली का एखादी गोष्ट किंवा या ठिकाणी सुटली का, अशा प्रकारे सर आम्हाला सांगायचे. आता तर या विषयामध्ये मार्क किती पडले, मला मराठीमध्ये मार्क बाकी विषयाच्या मनाने कमी आले, मला 92 मार्क्स पडले मराठीमध्ये. त्यानंतर संस्कृतमध्ये मला 100 आउट ऑफ 100 मार्क्स पडले. सायन्समध्ये 99 मार्क्स आले. मॅथमध्ये 100 मार्क्स आले. पुन्हा सोशल सायन्स त्याच्यामध्ये 99 मार्क्स मला आले. तर सोशल सायन्स शिकवायला आम्हाला बिंदगे सर होते. तर बिंदगे सरांचाही अनुभव तसाच होता. त्यांनी म्हणजे एखादी कन्सेप्ट समजून सांगताना त्यांनी दुसऱ्या गोष्टी सांगायचे किंवा हा कस काय असा निर्णय घेतला गेला इतिहासामध्ये, काय कारण असेल याचं, किंवा याच्यामागे राजकीय घडामोडी काय होत्या, असे बरेच सर आम्हाला समजून सांगायचे. 10वीचा हा रिझल्ट आला. आणि त्याचबरोबर NTSC 10वीला एक महत्त्वाची केंद्र सरकारकडून घेणारी म्हणजे परीक्षा NTSC. तर त्या NTSC मध्ये मला चांगले मार्क पडले. त्या NTSC मध्ये मी मराठी मीडियममधून पूर्ण
महाराष्ट्रातून पहिला आलो फर्स्ट लेवल, आता सेकंड लेवलची तयारी चालू आहे, सेकंड लेवलची परीक्षा होईल लवकरच, त्याच्यासाठी आमची तयारी चालू आहे। तर या रिझल्टमध्ये सगळ्यात महत्त्वाचा वाटा राहिला तो एज्युमोशनचा, कारण आम्हाला एवढे चांगले शिक्षक जर एज्युमोशन नसतं तर भेटलंच नसतं, आणि एज्युमोशन म्हणून आम्हाला हे शिक्षक भेटले खरे, आणि ते शिक्षकांना इथे आणण्याचा आणि त्या शिक्षकांकडून जे काही त्या शिक्षकांना एखादी गोष्ट चांगल्या प्रकारे माहीत आहे त्यांचा उपयोग करून घेण्यासाठी शिवकुमार हेपरगे सर आमची नेहमीच त्या शिक्षकांकडून मेहनत करून घ्यायचे। म्हणजे फक्त एखादं बी रोवलं तर होत नाही, त्या झाडाची निगासुद्धा घ्यायला लागते। त्याचप्रकारे काम सरनं केलं तर 6वी ते 10वी असा पूर्ण 4 वर्षाचा 5 वर्षाचा जो माझा कालावधी एज्युमोशनमध्ये राहिला तो घरच्यासारखाच होता। मी घरी कमी आणि एज्युमोशनमध्येच जास्त राहायचो अशातलीच गोष्ट आहे। त्याच्यामुळे आता हे जो काही रिझल्ट आलेला आहे त्याच्यासाठी मी शिवकुमार हिपरगे सर, एज्युमोशन क्लास, क्लासमधील सर्व स्टाफ मेंबर्स आणि जे काही कर्मचारी वर्ग आहेत त्यांचेसुद्धा मी आभार मानतो, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पालकांचेसुद्धा धन्यवाद। थँक्यू।